एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि नितीन ओझा यांना साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी करुणाज बगाटे यांच्या गैरकारभाराचे वाघाडे काढल्याचा राग मनात ठेवून रविवारी तब्बल 2.5 महिन्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये 3 पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेविरोधात एकत्र आले असून बगाटे यांची सखोल चौकशी करून त्यांचे निलंबन करून पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जात आहे. श्री साईबाबा समाधी मंदिरातील व्यवस्था आणि मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी सूडबहुनीतून गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाणाऱ्या माध्यमांची मुस्कट दावे करणारा आहे. बगाटे हे शिर्डीतील नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या एकूण भूमिकेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि प्रतिनिधींवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पाचोरा येथील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांना निवेदन दिलं आहे. यावेळी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, शांताराम चौधरी, कुंदन बेलदार, सचिन पाटील आणि पत्रकार उपस्थित होते. शिर्डीतील दोन पत्रकार कुलकर्णी आणि ओझा यांच्यावर शिर्डी संस्थांनी जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. त्यानंतर त्यांनी तब्बल 2.5 महिन्यानंतर हा गुन्हा शिर्डी पोलीस स्टेशन येथे ह्या दोघंही पत्रकारांवर दाखल केलेला आहे. या याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करत आहे. हा गुन्हा तात्काळ त्यांनी मागे घ्यावा, नाहीतर संपूर्ण राज्य पत्रकार संघ जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात संपूर्ण रस्त्यावर उतरून शिर्डी संस्थांच्या विरोधात निषेध व्यक्त करेल. बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.